अहमदनगर मध्ये मतदान यंत्रात बिघाड झालाय। या बिघाडामुळे कान्हूर पठारची मतमोजणी थांबलेली आहे। 3 तासांपासून या ठिकाणची मतमोजणी अद्यापही थांबलेली आहे। कान्हूर पठार ही पारनेर मधील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे आणि त्यामुळे कान्हूर पठारच्या निकालाकडे सगळ्यांच्या नजरा आता लागलेल्या आहेत। अहमदनगर मध्ये मतदान यंत्रात बिघाड झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणची मतमोजणी आता थांबलेली आहे। राज्यात 1000 पेक्षा जास्त जागा भाजपा जिंकणार आहे। 1700 जागेवर महायुती जिंकणार असा विश्वास भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलाय। भंडारा जिल्ह्यात काँग्रेसचा सुपडा साफ झालाय, तर आता देशाचा आणि ग्रामीण भागाचा विकास भाजपाच करणार असल्याचं विधान बावनकुळेंनी केलेलं आहे। 1000 पेक्षा जास्त जागेवरती भाजपाचं वर्चस्व राहणार असं बावनकुळेंनी म्हटलंय। भारतीय जनता पक्ष हा 1000 वर ग्रामपंचायती जिंकतात, 1000 वर, 1000 प्लस, आणि महायुती 1700 प्लस येत आहे। दुसरं महत्त्वाचं, या ज्या ग्रामपंचायती आम्ही जिंकतो आहे यापैकी जवळपास 60% ग्रामपंचायती या महाविकास आघाडीकडे होत्या, त्या आता भाजपाकडे आणि महायुतीकडे वळलेल्या आहेत। तिसरं महत्त्वाचं, काँग्रेसला मोठा फटका बसलेला आहे। 100% जागा म्हणजे 17 ग्रामपंचायत आणि झालेल्या पोटनिवडणुकात 4 पैकी फक्त 1 मला वाटतं वापरला कमी पडली, पण सगळ्या ठिकाणी 100% भाजपच्या जागा या ठिकाणी निवडलेल्या आहेत। 17 सरपंच हे भारतीय जनता पक्षाने निवडलेले आहेत। बहुसंख्येने सदस्य या ठिकाणी निवडले। जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे, हा गड आहे, आणि जामनेर तालुका हा माझा मतदारसंघ आहे। इथे तर 100% एकही सरपंचाला कुठे दुसऱ्या पक्षाला या ठिकाणी जागा मिळत झालेली नाही। ग्रामपंचायतीच्या निकालानंतर आमदार प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावर मात्र निशाणा साधला असल्याचं बघायला मिळालं। सकाळच्या बोलक्या पोपटानं ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सुट्टीवर गेलेल्या त्यांच्या पक्षप्रमुखांना कळवावे असं लाड यांनी म्हटलेलं आहे। ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीवर विश्वास दाखवलाय, महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवली आहे असं लाड यांनी म्हटलेलं आहे। आज बोलका पोपट कुठे बोलताना दिसत नाहीये, तर बोलका पोपट संजय राऊतजी तुम्ही कसे संपत चाललाय हे जरा सुट्टीसाठी गेलेल्या तुमच्या पक्षप्रमुखाला कळवावं ही माझी तुम्हाला विनंती आहे।